हॅलो स्टुडंट्स, सो लेट स्टार्ट अवर टुडेज लेक्चर. ओके, आजच्या लेक्चरमध्ये मेजरमेंट मधला आणि नीट जे सीईटी साठी खूप इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो पार्ट म्हणजे डायमेन्शन. डायमेन्शनचा पार्ट आपण स्टडी करणार आहे, लक्षात घ्या. ओके, तर डायमेन्शन म्हणजे बेसिकली काय असतं, ते कसं लिहायचं, कसं काढायचं, हा पार्ट आपण बघणार आहे. आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला डायमेन्शन येणारच आहे. फिजिक्सच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये डायमेन्शनचा पार्ट येतोच, लक्षात घ्या. डायमेन्शन आता डायमेन्शन बेसिकली काय सांगतं, लक्षात घ्या. डायमेन्शन हे काय सांगतं तर एखादी फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर कशा प्रकारे डिपेंडंट आहे, म्हणजे ती डायरेक्टली डिपेंडंट आहे का इन्व्हर्सली डिपेंडंट आहे हे सांगतं डायमेन्शन, लक्षात घ्या. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे थोडक्यात डायमेन्शन हे काय करतं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी एकमेकाबरोबर कशा प्रकारे रिलेटेड आहेत, कशा प्रकारे रिलेटेड आहे हे सांगतं, ठीक आहे. कारण लक्षात घ्या, एकूण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किती आहेत, फक्त 7 आहेत अकॉर्डिंग टू एस आय सिस्टीम. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किती आहेत, 7 आहेत, आणि बाकी सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहेत. आणि त्याला डिराइव्ड का म्हटलंय, कारण फंडामेंटलचं काही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऍडिशन सबट्रॅक्शन करून बाकीच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आपण मिळवू शकतो. बघा पुन्हा एकदा, सगळ्या फंडामेंटल म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचं ऑपरेशन करून, मॅथमॅटिकल ऑपरेशन करून, ओके, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वगैरे करून आपण सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी मिळवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पीड, स्पीड म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम असणार आहे. डिस्टन्स आणि टाइम काय आहेत, फंडामेंटल आहेत. म्हणजे स्पीड काय आहे, डिराइव्ड आहे. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी स्पीड कशावर डिपेंड आहे, तर डिस्टन्स या डिस्टन्स म्हणजे लेंथ या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर आणि टाइम या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. ओके, म्हणजे सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहेत, कुठल्या ना कुठल्या फॉर्म्युल्यानं ते डिपेंडंट आहेत. ओके, आणि ते कशा प्रकारे डिपेंडंट आहेत हे सांगायचं काम कोण करतं, डायमेन्शन करतं. तर सुरुवातीला डायमेन्शनची डेफिनेशन लिहूया आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे डायमेन्शन फाइंड आउट करायचं हा पार्ट आपण बघूया. ओके, आणि ते कशा प्रकारे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असतात हे आपण बघूया. ओके, तर डायमेन्शनची डेफिनेशन ही तुम्हाला टेस्ट म्हणजे तुमची जी रिटर्न टेस्ट असणार थिअरी टेस्ट त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पाठ करून ठेवावे लागणार. ओके, तर डायमेन्शन बघा, डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड ऍज defined as power to which fundamental units are raised, fundamental units किंवा fundamental physical quantity are raised. बघा, dimension of a physical quantity is defined as power to which fundamental units are raised to obtain unit of that physical quantity, unit of that physical quantity. Okay, दॅट इज कॉल्ड एज डायमेन्शन. डेफिनेशन बघा, डेफिनेशन एक चार पाच वेळा वाचल्यानंतर पाठ होईल, त्याचा मिनिंग मी तुम्हाला याच्यानंतर सांगणार आहे. सुरुवातीला डेफिनेशन बघा पुन्हा एकदा, डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड एज पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड, म्हणजे फंडामेंटल युनिट किंवा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची पॉवर. रेज्ड टू म्हणजे काय, बघा, एक्स रेज टू टू म्हणजे एक्सची दुसरी पॉवर, रेज्ड टू म्हणजे त्याला पॉवर देणे, लक्षात येते ना. आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणतोय हे बघा. आता फॉर एक्झाम्पल 10 ची पॉवर 5 असेल तर याला रीड करताना कसं करतोय, 10 रेज्ड टू 5 असं रीड करतोय ना. म्हणजे 10 ची कितवी पॉवर आहे, ही पाचवी पॉवर आहे. त्याला इंग्लिशमध्ये राईट करताना किंवा रीड करताना असं कसं रीड करतो आपण, 10 रेज्ड टू 5. तर तसंच इथं डायमेन्शन म्हणजे काय आहे, पॉवर आहे. कुणाची पॉवर आहे, फंडामेंटल युनिट किंवा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची पॉवर आहे. म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची कितवी पॉवर,
म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी, म्हणजे डायमेन्शन डिसाइड करायचं म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या पॉवर डिसाइड करायचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला पॉवर द्यायचं. आता हे ऍक्च्युअली एक्झाम्पल बघितल्यानंतरच तुम्हाला लक्षात येणार. ओके, खूप इझी आहे, जास्त डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, तर बेसिकली डेफिनेशन अगोदर लक्षात घ्या. डायमेन्शन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड ऍज पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड, पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी, टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. डेफिनेशन बघा, पुन्हा एकदा दोन तीन वेळा वाचतोय. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड ऍज पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड, पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड, हा बेसिक याच्यामधला पार्ट आहे. पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स किंवा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं तरी चालेल. पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी, म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी, एखादी डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या स्वरूपात लिहायची आणि त्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला सर्टन पॉवर द्यायची, आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला सर्टन पॉवर देणं म्हणजेच त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करणं. ओके, फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करणं. इथे एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर त्याच्यासाठी डायमेन्शन लिहिण्यासाठी काय केलेलं आहे, अगोदर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला काही सिम्बॉल्स वापरलेले आहेत, ते सिम्बॉल अगोदर लिहूया. ओके, टू डिटरमाइन डायमेन्शन, व्यवस्थित लक्ष द्या, टू डिटरमाइन डायमेन्शन सिम्बॉल्स युज्ड फॉर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके, डायमेन्शन डिसाइड करण्यासाठी काय करावं लागतं, अगोदर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तुम्हाला लिहावे लागतील ना, आणि त्यांच्या पॉवर लिहावे लागतील. परंतु फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पूर्ण लिहिल्या तर डायमेन्शन खूप मोठं लिहावं लागेल. मग त्याच्यासाठी सायंटिस्टने काय केलेलं आहे, डायमेन्शन लिहिण्यासाठी काय केलंय, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला काही सिम्बॉल वापरले. ते सिम्बॉल कसे आहेत बघा. ओके, नंबर वन, मास साठी सिम्बॉल वापरलेला आहे एम. मास साठी कॅपिटल एम वापरायचं सिम्बॉल, म्हणजे कॅपिटल एम म्हणजे काय, मास ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर लेंथ साठी काय केलेलं आहे, लेंथ किंवा डिस्टन्स, म्हणजे लेंथ मध्ये सगळंच येणार. मग लेंथ मध्ये काय काय येतं, डिस्टन्स येतं, डिस्प्लेसमेंट येतं, रेडियस येतं, डायमीटर येतं, ब्रेड्थ येतं, विड्थ येतं, हाईट येतं, सर्कमफरन्स येणार आहे, हे लेंथ मध्ये सगळं येतं. आणि त्याच्यासाठी सिम्बॉल काय वापरायचं, एल हे सिम्बॉल वापरायचं. ओके, एल बघा, डायमेन्शन डिसाइड करण्यासाठी अगोदर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला सिम्बॉल्स वापरलेले आहेत. मास, लेंथ, तिसरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कुठली होती, टाइम, तर टाइमला कॅपिटल टी वापरायचं. फोर्थ, टाइम नंतर नेक्स्ट कुठलं होतं, टेम्परेचर. ओके, तर टेम्परेचरला सिम्बॉल इथं काय वापरायचं आहे, कॅपिटल के वापरायचं आहे, के. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट होतं, इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंटला जनरली सिम्बॉल ए वापरलं जातं, टेक्स्टबुक मध्ये त्यांनी आय दिलेला आहे. तुम्ही आय वापरू शकताय किंवा ए वापरू शकताय, कुठलंही, ए ऑर आय. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्स्थ, सिक्स्थ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी होती अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स साठी सिम्बॉल इथं वापरलेला आहे, त्याचं जे युनिट आहे तेच सिम्बॉल वापरलंय, मोल, MOL. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी, आता हे सिम्बॉल्स आहेत लक्षात घ्या, जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला वापरलेले आहेत. हे काय युनिट नव्हे, युनिटचं सिम्बॉल मी लिहित नाहीये, लक्षात घ्या. त्यांनी जे सिम्बॉल सांगितलेले आहेत टेक्स्टबुक मध्ये ते मी लिहितोय, ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी साठी CD हे सिम्बॉल वापरलेले आहेत. ठीक आहे,
तर डायमेन्शन डिटरमाइन करण्यासाठी सगळ्यात अगोदर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला सिम्बॉल दिलेले आहे. ते सिम्बॉल पुन्हा एकदा बघा, मास साठी एम, लेंथ साठी एल, टाइम साठी टी, टेम्परेचर साठी के, इलेक्ट्रिक करंट साठी ए किंवा आय, आपण सध्या तरी एच वापरणार आहे अकॉर्डिंग टू एनसीईआरटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्सला मोल आणि ल्युमिनस इंटेन्सिटीला सीडी. आता एक डायमेन्शन आपण तयार करूया. डायमेन्शन कसं येतंय बघा, ओके, क्वेश्चन असा येऊ शकतो की फाइंड डायमेन्शन ऑफ एरिया फॉर एक्झाम्पल. व्हेरी सिम्पल टर्म घेऊया, एरिया. असे भरपूर एक्झाम्पल आपण घेणार आहे. सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे तुम्हाला डायमेन्शन लिहिता आली पाहिजे, ओके. त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाची गोष्ट, डायमेन्शन लिहिताना कसं लिहिलं जातं ते अगोदर लिहूया आणि त्याच्यानंतर. डायमेन्शन इज रिटन बाय युझिंग म्हणण्यापेक्षा बाय गिविंग सुटेबल पॉवर टू दी सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इन स्क्वेअर ब्रॅकेट. हे एक महत्वाची याच्यामध्ये स्टेप आहे, लक्षात घ्या. हे बघा, पुन्हा एकदा इथपर्यंतचा पार्ट पुन्हा एकदा रिपीट करतो, त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघूया. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड ऍज पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. डायमेन्शन डिटरमाइन करण्यासाठी सुरुवातीला काय केलेलं आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला, युनिटला नव्हे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला काय केलेले आहेत, काही सिम्बॉल दिलेले आहेत, जसे एम, एल, टी, के, ए, मोल आणि सी डी. डायमेन्शन लिहिताना लिहिलं कसं जातं, तर डायमेन्शन कशामध्ये लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहित असताना काय करायचं, एम रेस टू ए, एल रेस टू बी, टी रेस टू सी किंवा के रेस टू डी, या तुम्हाला काय करायच्या आहेत, पॉवर द्यायचे आहेत. म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी येईल ती फिजिकल क्वांटिटी लिहायची, त्याची पॉवर लिहायची आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा, ओके. या पद्धतीनं ही डायमेन्शन लिहिलं जातं. डायमेन्शन कसं लिहिलं जातं लक्षात येते का, बघा, एम एल टी म्हणजे ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ज्या लागतील त्या, ओके, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, जी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी लागेल त्याचं सिम्बॉल लिहायचं, त्याला सुटेबल पॉवर द्यायची आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट दोन्ही साईडला लावायचा. हे लिहिणं म्हणजेच डायमेन्शन लिहिणं. मी काय सांगतोय लक्षात येते, काय काय सांगतोय बघा पुन्हा एकदा. ज्या फिजिकल क्वांटिटी लागतील त्यांचे सिम्बॉल सुरुवातीला लिहायचे, त्याच्यानंतर त्या सिम्बॉलला पॉवर द्यायच्या. पॉवर कशा द्यायच्या ते आपण पुढे बघणार आहे. आणि त्याच्यानंतर पाठीमागे आणि पुढे हे काय करायचं, एक स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा आहे, ओके. तर हे असं लिहिणं म्हणजे काय करणं, फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन लिहिणं असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघूया. याचं एक्झाम्पल, फाइंड डायमेन्शन ऑफ एरिया. ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. म्हणजे डायमेन्शन आपण कुणाचे लिहिणार सांगा, सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन लिहिणार आपण. सगळ्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शन येतं, लक्षात घ्या. डायमेन्शन ऑफ एरिया. आता बघा, तुम्हाला माहित आहे एरियाचा एक फॉर्म्युला वापरूया. एरिया इज इक्वल टू काय असतं, लेंथ इंटू काय लिहिणार आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ. कुठलाही एक फॉर्म्युला घ्या एरियाचा, म्हणजे रेक्टॅंगलच्या एरियाचा फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेड्थ, ओके. सो एरिया, आता लेंथला सिम्बॉल काय वापरणार, एल वापरणार ना, इंटू. ब्रेड्थला सिम्बॉल काय वापरणार, ब्रेड्थ ही एक प्रकारची लेंथच आहे, एल लिहिणार. म्हणजे एरिया म्हणजे सिम्बॉल लिहायचे आहेत, लक्षात घ्या. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे ते सिम्बॉल, लेंथ ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचं एल येणार. ब्रेड्थ ही देखील फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, ती देखील लेंथच आहे एक प्रकारची, त्याच्यामुळे त्याला देखील लेंथ लिहिणार, त्याच्यामुळे इथे एल स्क्वेअर येणार. आणि म्हणून एरियाचं डायमेन्शन आता कसं लिहायचं, सुरुवातीला स्क्वेअर ब्रॅकेट लिहायच्या, ठीक आहे. आता इथं एम, इथं एरियामध्ये मास कुठे येतं का, मास कुठेच येत नाही, मग ते येत नसेल ना, तर एम रेस टू झिरो लिहायचं. त्याच्यानंतर लेंथ रेस टू किती या लागलंय, टू या लागलंय.
आणि टाइम याच्यामध्ये कुठे येतो का, टाइम येत नाही, सो टी रेस टू झिरो. आणि अशा प्रकारे एरियाचं डायमेन्शन डायरेक्टली एम झिरो एल टू टी झिरो असं लिहिलं तरी चालतं, किंवा डायरेक्टली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल स्क्वेअर फक्त लिहिलं तरी देखील चालतं. एल स्क्वेअर एरियाचं डायमेन्शन कसं काढलं लक्षात आलं का बघा, येस नो काय असेल ते सांगा. ओके, एरिया म्हणजे लेंथ इन टू ब्रेड. म्हणजे त्याच्यासाठी डायमेन्शन काढण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे, जस्ट सिम्बॉल लिहायचे, त्याचा क्यूब येतोय का स्क्वेअर येतोय वगैरे ते लिहायचं, आणि त्याच्यावरून स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ते डायमेन्शन लिहायचं आहे. ओके, असे भरपूर एक्झाम्पल आहेत. आज आपण सगळे डायमेन्शनच बघणार आहे, पूर्ण लेक्चर डायमेन्शन मध्ये जाणार आहे सगळे डायमेन्शन काढायला. ओके, एरिया झालं. तसं आता दुसरी फिजिकल क्वांटिटी घेऊया, व्हॉल्यूम. ठीक आहे, बघा व्हॉल्यूम तुम्ही पण काढा साइड बाय साइड, आणि मला डायमेन्शन जर सांगता येत असेल तर सांगा व्हॉल्यूम. बघा व्हॉल्यूमचा कुठलाही एक फॉर्म्युला घ्या, सिंपल फॉर्म्युला घेऊया. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, बरोबर. हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मी वापरतो. आता लेंथचं सिम्बॉल काय लिहिणार, मी एल लिहिणार. ब्रेड्थ म्हणजे एक प्रकारची लेंथच आहे, त्याचं पण सिम्बॉल एलच लिहिणार. कारण सिम्बॉल कुणाचे लिहायचे आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचेच लिहायचे आहेत ना. इथं मास कुठं आहे का नाही, टाइम कुठं आहे का नाही, इलेक्ट्रिक करंट देखील कुठं आहे का नाही, फक्त इथं लेंथ नावाचीच फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, तीन वेळा आहे, ती डिफरंट फॉर्म मध्ये. ओके, बरोबर. काही स्टुडंटने अगदी करेक्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे. हाईट देखील एक प्रकारची लेंथच आहे, त्याच्यामुळे इथं लिहिणार मी एल क्यूब. त्याचं डायमेन्शन कसं लिहिणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेट लिहावा लागेल, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एल रेस टू थ्री लिहावा लागेल, किंवा जनरली एकच लिहिण्याऐवजी किमान एमएलटी तरी लिहायचं एमएलटीच्या स्वरूपात. तर व्हॉल्यूमचं डायमेन्शन येणार एम रेस टू झिरो, एल रेस टू थ्री, अँड टी रेस टू झिरो. म्हणजे मास टाइम जर येत नसेल, मास टाइम इलेक्ट्रिक करंट येत नसेल, तर त्यांचं रेस टू पॉवर झिरो लिहायचं असतं. रेस टू पॉवर झिरो म्हणजे ती तिथं फिजिकल क्वांटिटी येत नाही, लक्षात आलं. ओके, हे व्हॉल्यूमचं झालं. आता नेक्स्ट काढूया, डेन्सिटी काढूया. डेन्सिटी, डेन्सिटी, डेन्सिटी. आता पुन्हा एकदा जे बेसिक गोष्ट काय लागणार तुम्हाला, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे सिम्बॉल्स आणि त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला, एवढं माहीत असलं तरच डायमेन्शन आपण काढू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे, डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय असतं बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम असतं. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. ओके, आता मासचं सिम्बॉल काय लिहिणार, मी एम लिहिणार. आता व्हॉल्यूमचं डायमेन्शन ऑलरेडी काढलेलं आहे ना, मी ते काढलेलं डायमेन्शन ऍज इट इज वापरतो, एल क्यूब व्हॉल्यूमचं. ठीक आहे, आता हे न्युमरेटर डिनॉमिनेटर मध्ये मात्र लिहायचं नाही, डायमेन्शन लिहित असताना ते एका लाईन मध्येच लिहायचं आहे. मग स्क्वेअर ब्रॅकेट मी लिहिणार, एम रेस टू किती लिहिणार सांगा रे, एम रेस टू किती लिहिणार, एम रेस टू किती लिहिणार, वन लिहिणार. कारण इथं एम आहे, त्याची पॉवर नाहीये म्हणजे किती असतं, पॉवर नाहीये म्हणजे वन असतं. त्याच्यानंतर एल रेस टू किती लिहू सांगा. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की एखादी टर्म डिनॉमिनेटर टू न्युमरेटर आणली तर त्याची काय करायची असते, पॉवर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस करायचं. सो एम रेस एल रेस टू थ्री अँड टी रेस टू काय येणार आहे, टाइम इथं नाहीच आहे, सॉरी एल रेस टू मायनस थ्री, एल रेस टू मायनस थ्री अँड टाइम इथं नाहीच आहे, सो टी रेस टू झिरो. तर हे डेन्सिटीचं डायमेन्शन झालं. ओके, ठीक आहे, लक्षात आलं. तर याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर तो डाऊट जरा आता विचारा. बघा पुन्हा आता स्पीडचं डायमेन्शन कसं येणार बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स म्हणजे मास येतं का नाही, टेम्परेचर येते का नाही, टाइम येतं का नाही. डिस्टन्स एक प्रकारची लेंथ आहे, त्याच्यामुळे त्याचं सिम्बॉल येणार फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या स्वरूपात एल. टाइमचं सिम्बॉल येणार आहे टी. आता डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिणार, त्याच्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेट लिहिला. इथं मास कुठंच नाहीये, त्याच्यामुळे एम रेस टू झिरो लिहिलं. लेंथ इथं न्युमरेटरला आहे, त्याची पॉवर नाहीये म्हणजे वन आहे. आणि टाइम डिनॉमिनेटरला आहे, त्याची पॉवर वन आहे. आणि ते न्युमरेटरला नेण्यासाठी पॉवर वनचं मायनस वन करायला पाहिजे, सो टी रेस टू मायनस वन. जे स्पीडचं डायमेन्शन येणार ना, तेच फेलॉसिटीचं येणार आहे.
कारण स्पीड म्हणजे डिस्टन्स बाय टाइम आणि व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. डिस्टन्सला ELS येणार, डिस्प्लेसमेंटला देखील सिम्बॉल ELS येणार आहे. स्पीड झालं, आता काढूया ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन आता बघा, ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं. आता फिजिक्स जसं पुढे जाईल तसं सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ होतील, आणि जसे फॉर्म्युले पाठ होतील तसं तुम्ही त्याचं डायमेन्शन काढू शकताय. लक्षात घ्या, कारण एक एक चॅप्टर पुढे जाईल तसे नवीन नवीन फिजिकल क्वांटिटी मिळतील, त्याचा तुम्हाला तिथं फॉर्म्युला मिळेल. त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त डायमेन्शन ठेवायचे आहेत. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ओके, आता व्हेलॉसिटी काय आणि चेंज इन व्हेलॉसिटी काय, त्याचं डायमेन्शन तेच येणार ना. एम झिरो एल वन टी मायनस वन व्हेलॉसिटीचं. ओके, आणि हे डायमेन्शन सगळे लक्षात राहतात, हळूहळू तुमच्या लक्षात राहतात, कारण ते रिपीट 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 तुम्हाला बघायचे आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली ते तुम्हाला लक्षात राहतात, त्याची काळजी करायची काय गरज नाही. आता वाटत असेल एवढे डायमेन्शन एवढ्या पॉवर या लागल्यात, कसं लक्षात ठेवायचं? लक्षात राहतं हळूहळू ऑटोमॅटिकली. युनिट वरून देखील आपण डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो काही वेळेला. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट माहित असेल ना, तर युनिट वरून देखील फाइंड आउट करू शकतो. ते पण बघूया आपण कसं फाइंड आउट करू शकतो. आता बघा, चेंज इन व्हेलॉसिटी एम झिरो एल वन टी मायनस टू डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय येणार आहे? टी वन येणार. आता हे पॉवरचं व्यवस्थित तुम्हाला मल्टिप्ले कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. बघा, आता एम रेस टू काय झाला? झिरो झाला. एल रेस टू काय झाला? वन झाला. आणि टी रेस टू बघा काय येणार. आता टी रेस टू काय होणार रे? तर त्याच्यासाठी इंडायसेसचे जे रूल आहेत ना, ते व्यवस्थित माहिती पाहिजेत. लक्षात घ्या. ओके, म्हणजे 10 रेस टू एक्स इंटू 10 रेस टू वाय म्हणजे 10 रेस टू एक्स प्लस वाय. म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं? पॉवरचं ऍडिशन करायचं. आणि डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय करायचं? सबट्रॅक्शन. डिव्हिजन असेल तर आता बघा, इथं टी रेस टू मायनस वन आहे आणि डिवायडेड बाय टी रेस टू वन आहे. म्हणजे फायनली टी रेस टू वरची पॉवर मायनस खालची पॉवर. वरची पॉवर किती आहे? मायनस वन. मायनस खालची पॉवर म्हणजे मायनस वन म्हणजे काय होणार इथं? आता मायनस टू होणार. ओके, त्याच्यामुळे पॉवरचं जे कॅल्क्युलेशन आहे ना, ते व्यवस्थित माहिती पाहिजे. प्रोडक्ट असेल, मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरचं काय करायचं? ऍडिशन. आणि डिव्हिजन असेल तर पॉवरचं सबट्रॅक्शन. त्याच्यामुळे ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन येणार आहे एम झिरो एल वन टी मायनस टू. ओके, एम झिरो एल वन टी मायनस टू. आता काही डायमेन्शन पार्टच करून ठेवायचे, प्रत्येक वेळी काढत बसायचं नाहीये. आता हे बेसिकली आता जे सांगितले ते लक्षात राहतात तुम्हाला. जनरली एरिया म्हणजे एल टू, व्हॉल्यूम म्हणजे एल थ्री, डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे एम वन एल मायनस थ्री. असंच लक्षात ठेवा. ओके, पुन्हा एकदा बघा, एरियाचं डायमेन्शन एल टू येणार, व्हॉल्यूमचं डायमेन्शन एल थ्री येणार, ठीक आहे, डेन्सिटीचं डायमेन्शन एम वन एल मायनस थ्री. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं स्पीड एल वन टी मायनस वन. स्पीडचं काय? एल वन टी मायनस वन. एम झिरो एल वन टी मायनस वन. ओके, आता ही युनिट वरून देखील कसं काढू शकतो? काही वेळेला युनिट तुम्हाला पार्ट असतात, फॉर्म्युला त्या फिजिकल क्वांटिटीचा पार्ट नसतो. युनिट वरून देखील तुम्ही डायमेन्शन गेस करू शकताय. कारण लक्षात घ्या, एमसीक्यू मध्ये डायमेन्शन काढा असा क्वेश्चन नसतो, डायमेन्शन का आहे एवढाच क्वेश्चन असतो. थेरी एक्झामला डायमेन्शन काढा म्हणून सांगितलं तर मात्र फॉर्म्युला ते युनिट वरून काढून चालणार नाही. थेरी एक्झामला फॉर्म्युला लिहून मग फॉर्म्युल्यामध्ये फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे सिम्बॉल लिहून मग तुम्हाला डायमेन्शन काढावं लागेल. ओके, परंतु एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू युनिट वरून कसं डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो? आता स्पीडचं युनिट असतं मीटर पर सेकंड. आता मीटर म्हणजे काय आहे? लेंथ आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मीटर म्हणजे लेंथ, हे मास म्हणायचं नाही, तिथं कन्फ्युजन होईल, ते व्यवस्थित बघा. आणि डिवायडेड बाय सेकंड म्हणजे टाइम, ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. म्हणजे एल वन टी मायनस वन असं पण येऊ शकतं युनिट वरून. लक्षात आलं मी काय सांगितलं? युनिट वरून देखील आपण डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. आता बघा, डेन्सिटीचं समजा तुम्हाला युनिट माहिती आहे, डेन्सिटीचं युनिट काय बघा,
केजी पर मीटर क्यूब असं युनिट जर माहिती असलं काही वेळेला. आता किलोग्राम हे कुणाला आहे? मास आहे. मास किलोग्राम युनिट कुणाला आहे? मास. मग मास इथे लिहावं लागेल मला डिवाइडेड बाय मीटर. हे लेंथ युनिट आहे ना, लेंथ. मग एल लेंथला सिम्बल वापरतो एल थ्री, त्याच्यामुळे काय होणार आहे एम एल मायनस थ्री किंवा एम वन एल मायनस थ्री. आणि टाइम नाही आहे त्याच्यामुळे टी झिरो लिहिणार मी. ओके, म्हणजे फॉर्म्युल्यावरून पण डायमेन्शन काढू शकतो किंवा युनिट वरून देखील डायमेन्शन काढू शकतो. जे तुम्हाला माहिती असेल ना ते वापरायचं थोडक्यात. लक्षात आलं? एक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं ना, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मीटर म्हणजे लेंथ येणार वन, आणि पर सेकंड स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरला सेकंड स्क्वेअर म्हणजे टाइम रेस टू टू डिनॉमिनेटरला असणार, तो न्यूमरेटरला टी रेस टू मायनस टू, असं युनिट वरून देखील काढू शकताय. ठीक आहे, एक्सेलरेशन. आता हे डायमेन्शन पार्टच करून ठेवायचं, प्रत्येक वेळी काढायचं नाही. हे डायमेन्शन इम्पॉर्टंट आहे कारण फोर्स अनेक फॉर्म्युल्यामध्ये येतो. म्हणजे एकदा फोर्स डायमेन्शन पार्ट असेल ना तर बाकीच्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढायला जरा सोपं पडतं. फोर्स डायमेन्शन कसं येणार बघा. फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, इट इज मास इंटू एक्सेलरेशन. आता मी तुम्हाला काही ठराविक फिजिकल क्वांटिटी त्याचे डायमेन्शन पार्टच करायला सांगणार आहे, ते पार्टच करून ठेवायचे आहे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ते पार्ट करून ठेवलं की तुम्हाला सगळं सोपं जातं डायमेन्शन लिहायला. हे बघा, मास आहे, मासला सिम्बॉल एम वापरणार, आणि एक्सेलरेशनचं डायमेन्शन काय काढलं होतं आपण, एल वन टी मायनस टू काढलं होतं एक्सेलरेशनचं, एल वन टी मायनस टू. म्हणजे टोटल फोर्सचं डायमेन्शन येणार एम वन एल वन टी मायनस टू. करेक्ट, काही स्टुडंटनी ऑलरेडी काढलेलं पण आहे डायमेन्शन. ओके, फोर्स डायमेन्शन पार्टच करायचं, हे इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे लक्षात घ्या. एम वन एल वन टी मायनस टू, डायमेन्शन काय, एम वन एल वन टी मायनस टू, एम वन एल वन टी मायनस टू, एम वन एल वन टी मायनस टू. रिपीटेडली म्हणा, पार्टच करायचं, हे विसरायचं नाही. हे महत्वाचं डायमेन्शन आहे फोर्स. एम वन एल वन टी मायनस टू फोर्स, एम वन एल वन टी मायनस टू फोर्स, एम वन एल वन टी मायनस टू. काय डायमेन्शन आहे, एम वन एल वन टी मायनस टू फोर्स. आता फोर्स वरून तुम्हाला समजा सांगितलं की वर्कचं डायमेन्शन फाइंड आउट करा. वर्क, आता वर्क वर्क म्हणजे काय असतं, तर वर्क इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. ओके, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आता फोर्स बघा, पार्टच केलेलं आहे आपण. एल वन एल वन एम वन एल वन टी मायनस टू, एम वन एल वन टी मायनस टू हे डायमेन्शन आहे, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे एल वन येणार ना. ओके, एम वन एल वन टी मायनस टू आणि एल वन म्हणजे एल वन इंटू एल वन म्हणजे काय होणार आहे, एल टू होणार. पॉवरचा ॲडिशन, एम वन एल टू टी मायनस टू हे येणार आहे वर्कचं डायमेन्शन. वर्क, ओके, एम वन एल टू टी मायनस टू म्हणजे फोर्सच्या डायमेन्शन मध्ये एलची पॉवर एकनं वाढवली, कारण फोर्सला डिस्प्लेसमेंटनं म्हणजे आणखी एका लेंथनं मल्टिप्लाय करायला पाहिजे तर आपल्याला वर्क मिळणार. सो फोर्स एम वन एल वन टी मायनस टू असतं आणि वर्क असतं एम वन एल टू टी मायनस टू. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट, जे वर्कचं डायमेन्शन असतं ना तेच सगळ्या प्रकारच्या एनर्जीचं डायमेन्शन असतं, कारण वर्क आणि एनर्जी काय असतात, इक्विव्हॅलंट असतात. किंवा कायनेटिक एनर्जी चा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर आहे, त्याच्यावरून देखील तुम्ही काढून बघू शकताय. ओके, करेक्ट, एनर्जी, एनर्जीचं डायमेन्शन देखील हेच येतं, एम वन एल टू टी मायनस टू. एम वन एल टू टी मायनस टू इज द डायमेन्शन ऑफ द एनर्जी. जे वर्कचं आहे तेच एनर्जीचं डायमेन्शन आहे, पाहिजे तर काढून बघू शकता. एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी घ्या आणि काढून बघा. हा सेम युनिटमुळे येतं ते. एनर्जीचं युनिट देखील ज्यूल आहे,
आणि वर्कचं युनिट देखील काय आहे, जूलच आहे. सेम युनिटमुळे देखील होत आहे. नेक्स्ट बघा पॉवर. आता पॉवरचा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, इट इज वर्क पर युनिट चार्ज असतं, सॉरी वर्क पर युनिट टाइम असतं. पॉवर इज रेट ऑफ वर्क डन, अशी 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही डेफिनेशन स्टडी केलेली असेल. पॉवर इज रेट ऑफ वर्क डन, देअरफोर वर्क डिवायडेड बाय टाइम येणार. आणि आता वर्कचं डायमेन्शन बघा, वर्कचं डायमेन्शन यम वन यर टू टी मायनस टू आहे आणि टाइमचं असतं टी वन. त्याच्यामुळं पॉवरचं डायमेन्शन काय होणार बघा, यम वन ॲज इट इज, यल टू ॲज इट इज, करेक्ट, आणि टी रेस टू काय येणार आहे, मायनस टू मायनस वन. डिवि पॉवरचं डि इथं टी रेस टू मायनस टू डिवायडेड बाय टी रेस टू वन आहे. डिव्हिजन असल्यावर पॉवरचं सबट्रॅक्शन करायचं असतं ना, मायनस टू मायनस वन म्हणजे किती होणार, मायनस थ्री होणार. यम वन यल टू टी मायनस थ्री. ओके, सो दिस इज द पॉवर. पॉवर नंतर नेक्स्ट आहे दॅट इज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय असतं, तर चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. आता व्हेलॉसिटीचं काय असतं, यम झिरो एल वन टी मायनस वन असतं. व्हेलॉसिटीचं असतं यम झिरो एल वन टी मायनस वन डिवायडेड बाय डिस्टन्स असतं एल वनच ना, डिस्टन्स असतं एल वन. त्याच्यामुळे व्हेलॉसिटी ग्रेडियंट ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचं डायमेन्शन येणार आहे यम झिरो एल, किती होणार सांगा, यम झिरो एल किती होणार बघा जरा. न्यूमरेटरला एल वन आहे, डिनोमिनेटरला एल वन आहे, म्हणजे एल रेस टू झिरो होणार ना, एल रेस टू झिरो, कारण वन मायनस वन झिरो होणार आणि टी रेस टू मायनस वन. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. त्याच्यानंतर टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट. आता टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे, आता ग्रेडियंट नेहमी लक्षात ठेवा डिवायडेड बाय डिस्टन्स असतं. ग्रेडियंट म्हणजे काय, डिवायडेड बाय डिस्टन्स. मग व्हेलॉसिटी ग्रेडियंट असू दे, टेम्परेचर ग्रेडियंट असू दे, पोटेन्शियल ग्रेडियंट असू दे. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हटलं की चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स घ्यायचं. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे चेंज इन टेम्परेचर डिवायडेड बाय डिस्टन्स येणार. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट म्हटलं तर चेंज इन पोटेन्शियल डिवायडेड बाय डिस्टन्स. ओके, टेम्परेचर ग्रेडियंट, चेंज इन टेम्परेचर. डिवायडेड बाय डिस्टन्स. ओके, आता टेम्परेचरला काय वापरणार आहे डायमेन्शन, चेंज इन टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर. सांगा जरा टेम्परेचरला काय वापरणार, टेम्परेचर फंडामेंटलच आहे ना, त्याचं सिम्बॉल काय आठवते का, के, करेक्ट, के 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 फक्त सिम्बॉल येणार, कारण टेम्परेचर के रेस टू वन आणि डिस्टन्स, डिस्टन्स इज एल वन. ओके, आता लिहिताना सिक्वेन्स वाईज लिहूया, यम रेस टू झिरो येणार कारण यम नाहीये इथं, एल रेस टू किती येणार, मायनस वन, एल रेस टू मायनस वन. टाइम पण याच्यामध्ये नाहीये, टी रेस टू झिरो अँड के रेस टू वन असंही डायमेन्शन लिहायचं, किंवा एल मायनस वन के वन असं शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतं. परंतु पूर्ण लिहिताना एम एल टी आणि एक्स्ट्रा लागणारे पण फिजिकल क्वांटिटीचं सिम्बॉल, एम झिरो एल मायनस वन टी झिरो के वन. ओके, टेम्परेचर ग्रेडियंट. त्याच्यानंतर बघूया आपण चार्जचं डायमेन्शन, इलेक्ट्रिक चार्ज. चार्ज, आता चार्ज म्हणजे असतं इलेक्ट्रिक करंट इनटू टाइम.
इलेक्ट्रिक करंट इनटू टाइम असतो, बरोबर। कारण इलेक्ट्रिक करंट म्हणजे चार्ज डिवाइडेड बाय टाइम हा दहावीमध्ये झालेला फॉर्म्युला आहे। इलेक्ट्रिक करंट म्हणजे चार्ज डिवाइडेड बाय टाइम असतं आणि त्याच्यामुळे चार्ज इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट इनटू टाइम येणार आहे। मग आता चार्ज इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, टाइम देखील फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, त्यांचे सिम्बॉल फक्त वापरायचे आहेत। इलेक्ट्रिक करंटला सिम्बॉल काय वापरणार मी, ए, ओके, आय वापरू शकताय किंवा ए वापरू शकताय, इंटू टाइमला कॅपिटल टी, टाइमला कॅपिटल टी। आता हे फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सिक्वेन्सने व्यवस्थित लिहूया। मास नाहीये एम रेस टू झिरो, लेंथ नाहीये झिरो, टाइम मात्र आहे टी रेस टू वन आणि त्याच्यानंतर करंट ए रेस टू वन। म्हणजे जनरली सुरुवातीला एम एल टी लिहायचं आणि त्याच्यानंतर लागणारं डायमेन्शन फक्त लिहायचं, लागणारी फिजिकल क्वांटिटीचं सिम्बॉल फक्त लिहायचं आहे। एम झिरो एल झिरो टी वन ए वन किंवा शॉर्ट मध्ये टी वन ए वन असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, टी वन ए वन, टी वन ए वन चार्ज, ओके। तर हे महत्वाचं आहे, हे पाठ करावं लागेल, चार्ज आहे टी वन ए वन। त्याच्यानंतर चार्ज झालं टी वन ए वन, फक्त इलेक्ट्रिक करंटचं विचारलं तर काय लिहिणार, इलेक्ट्रिक करंट जर विचारलं तर फंडामेंटल्स आहे ना, त्याचं एक सिम्बॉल आणि त्याची एक पॉवर तेवढंच येणार आहे। इलेक्ट्रिक करंटचं काय येणार, ए वन, करेक्ट। त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, आता हे डायमेन्शन एक आपल्याला महत्वाचं आहे। जसं फोर्सचं मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं, युट्यूबवरच्या व्हिडिओची लिंक सेंड करतो तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। जसं आपण फोर्सचं डायमेन्शन मी तुम्हाला पाठ करायला सांगितलंय, तसं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं एक डायमेन्शन पाठ करायचं, कारण ते अनेक फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लागतं, ओके। आणि हे डायमेन्शन काय येतं बघा, आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाच्या चॅप्टरमध्ये आहे, तो आताच मी तुम्हाला सांगतो। इथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे असतं वर्कडन पर युनिट चार्ज, वर्कडन पर युनिट चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ठीक आहे। मग आता वर्कचं काय आहे, एम वन, म्हणून ते फोर्स पाठ करायलाच लागते बघा। फोर्स पाठ केलं की त्याच्यावरून वर्कचं लक्षात ठेवता येतं, कारण फोर्सच्या डायमेन्शन मध्ये आणखी एक एल वाढवलं की वर्क तयार होतं। फोर्स एम वन एल वन टी मायनस टू, म्हणून फोर्स इम्पॉर्टंट आहे, ते अनेक वेळा लागतं म्हणून ते पाठच करायचं। एम वन एल वन टी मायनस टू, 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 ठीक आहे। एम वन एल वन टी मायनस टू हे फोर्स आहे, त्याच्यामध्ये एल ची एक पॉवर वाढवा म्हणजे वर्क होईल, एम वन एल टू टी मायनस टू होईल, आणि डिवायडेड बाय चार्जचं माहित आहे ना तुम्हाला, चार्जचं माहिती आहे तुम्हाला, दॅट इज टी वन ए वन, तेवढंच लिहितो मी, पण बाकीचं काय नाही आहे त्याच्यामध्ये, टी वन ए वन। मग आता पॉवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डायमेन्शन काय होणार बघा, एम रेस टू वन, डिनॉमिनेटरला एल पण नाहीये त्याच्यामुळे एल रेस टू टू, टी रेस टू किती येणार रे, एम वन एल टू टी रेस टू किती येणार बघा जरा, न्यूमरेटरला मायनस टू आहे डिनॉमिनेटरला वन आहे, म्हणजे मायनस टू मायनस वन म्हणजे मायनस थ्री होणार, मायनस थ्री, ओके, म्हणजे वरची पॉवर मायनस खालची पॉवर, ओके, डिव्हिजन असलं तर काय करायचं, वरची पॉवर मायनस खालची पॉवर करायचं आहे, लक्षात घ्या, मायनस टू मायनस वन म्हणजे मायनस थ्री, आणि टी रेस टू किती, सॉरी ए रेस टू किती, ए रेस टू मायनस वन, करेक्ट, ए रेस टू मायनस वन, एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन, हे एक डायमेन्शन। म्हणजे मी काही ठराविक डायमेन्शन सुरुवातीला सांगतोय ते पार्टच करायचे, ठीक आहे, म्हणजे जेणेकरून हा डायमेन्शनचा पार्ट खूप इझी जाईल, कारण काही टीचर तुम्हाला कुठले डायमेन्शन लक्षात ठेवायचे पर्टिक्युलरली ते सांगत नाहीत, आणि त्याच्यामुळे डायमेन्शन कधी लक्षातच राहत नाहीत, कारण एवढ्या फिजिकल क्वांटिटी आणि एवढे डायमेन्शन आहेत की सगळं लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये, परंतु त्याच्यातल्या काही ठराविक लक्षात ठेवले ना, बाकीचे सगळे इझिली थोडस मॅन्युप्युलेशन करून काढता येतात। सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं, फोर्स एक लक्षात ठेवा, ओके, त्याच्यानंतर इनिशियल जे आहेत ते किरकोळ आहेत, ते काय लक्षात राहतातच,
त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एक लक्षात ठेवा, कारण ते लागणार आहे आपल्याला पुढे. एम ओन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन, एम ओन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं माहिती झालं, पाठ असलं की रेझिस्टन्स पाठ करावा लागत नाही, रेझिस्टन्स येत आहे ऑटोमॅटिकली. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स काय येणार बघा आता मग. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला दहावी मध्ये झालेला आहे. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स, रेझिस्टन्स म्हणजे असतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक करंट, फी बाय आय. आर इज इक्वल टू फी बाय आय फॉर्म्युला बघितलाय का नाही तुम्ही? व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिवाइडेड बाय करंट. पोटेन्शियलचा आत्ताच आपण काढला, एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन डिवाइडेड बाय करंटचा असतो ए वनच फक्त. ओके, करंटचा असतो फक्त ए वन. त्याच्यामुळं हे डायमेन्शन होणार आहे एम वन एल टू टी मायनस थ्री, हे सगळं ऍज इट इज येणार. आणि ए रेस टू किती येणार, कारण इथं काही वेळेला मिस्टेक होते स्टुडंटची कॅल्क्युलेशन करत असताना. मायनस वन आणि डिनॉमिनेटरचं त्याच्यातनं मायनस करायचं ना. मायनस वन म्हणजे मायनस टू होणार. एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस टू, हे झालं रेझिस्टन्स. ओके, आता अनेक एक्झाम मध्ये ओके दोन फिजिकल क्वांटिटी आहे त्याचे डायमेन्शन विचारले गेलेले आहेत. ते फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन देखील कसे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगतो. परमिटिव्हिटी नावाची एक फिजिकल क्वांटिटी आहे. आता एक्झॅक्टली परमिटिव्हिटी म्हणजे काय हे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्येच मी सांगणार, आता लगेच सांगत नाही परमिटिव्हिटी. आणि तसं मॅग्नेटिक फील्डमध्ये एक फिजिकल क्वांटिटी आहे, दॅट इज परमिएबिलिटी. परंतु या टॉपिकमध्ये अजून हे परमिटिव्हिटी परमिएबिलिटी काय माहिती नसतं, परंतु डायमेन्शन मात्र विचारतात परमिटिव्हिटी परमिएबिलिटी. आता हे लक्षात कसं ठेवायचं, परमिटिव्हिटीला 13-42 नंबर लक्षात ठेवायचा आणि परमिएबिलिटीला 11-22 नंबर लक्षात ठेवायचा. हे नंबर्सच्या स्वरूपातच, या काही हिंट्स आहेत लक्षात घ्या. ओके, परमिटिव्हिटी ही इलेक्ट्रिक फील्डशी रिलेटेड एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि परमिएबिलिटी ही मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड एक फिजिकल क्वांटिटी आहे. ते तुम्हाला कदाचित मॅग्नेटिझम टॉपिक चालू झालेला असेल तर तिथं परमिएबिलिटी झालेला असेल बघा. म्यू नॉट म्हटलं जातं, परमिटिव्हिटी म्हणजे इप्सिलॉन नॉट आणि परमिएबिलिटी म्हणजे म्यू नॉट असतं. याचे डायमेन्शन लक्षात कसे ठेवायचे, तर त्याच्यासाठी ही एक ट्रिक आहे असं समजा. ओके, 13-42 आणि 11-22 हे नंबर लक्षात ठेवायचे. हे नंबर लक्षात राहतात आपल्या, डेफिनेटली लक्षात राहतात. 11-22, 13-42, 11-22, 13-42, ठीक आहे. आणि हे लिहिताना मात्र कसं लिहायचं आहे, एम मायनस वन एल मायनस थ्री टी फोर ए टू, आणि इथं असतं एम वन एल वन टी मायनस टू ए मायनस टू. म्हणजे परमिटिव्हिटीमध्ये मायनस मायनस प्लस प्लस लक्षात ठेवायचं आणि परमिएबिलिटीमध्ये प्लस प्लस मायनस मायनस लक्षात ठेवायचं. हे कधीही तुम्ही विसरणार नाही पूर्ण फिजिक्समध्ये 11-12 या पद्धतीने लक्षात ठेवलं तर. परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटीचे डायमेन्शन कसे लक्षात ठेवायचे, नंबर 13-42, 11-22, परमिटिव्हिटीमध्ये असतं मायनस मायनस प्लस प्लस आणि परमिएबिलिटीमध्ये असतं प्लस प्लस मायनस मायनस. म्हणजे वन आणि वन हे प्लस प्लस लिहायचे आणि टू आणि टू मायनस मायनस लिहायचे आणि इथं मायनस मायनस प्लस प्लस म्हणजे एम मायनस वन एल थ्री टी फोर ए टू. हे डायमेन्शन तिथं त्या चॅप्टरचे जे फॉर्म्युले आहेत, चॅप्टरमध्ये ते फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युल्यावरून आलेले हे डायमेन्शन आहेत. हे काय आपण इथं डिराईव्ह करत बसणार नाही किंवा या टॉपिकमध्ये हे फॉर्म्युले डिराईव्ह करा म्हणून, डायमेन्शन डिराईव्ह करू म्हणून क्वेश्चन येत नाही. मी काय सांगितलं लक्षात येतं? तर परमिटिव्हिटी 13-42, परमिएबिलिटी 11-22, परमिटिव्हिटी 13-42, परमिएबिलिटी 11-22, 11-22, 13-42. ओके, परमिटिव्हिटी मायनस मायनस प्लस प्लस, परमिएबिलिटी प्लस प्लस मायनस मायनस. ओके, तर आज काही आपण डायमेन्शन बघितलेले आहेत. असे काही आणखी काही डायमेन्शन आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. याच्याच रिलेटेड आणखी काही इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो देखील आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ओके,